नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 मापाच्या ब्लाऊजचं मापे घेऊन कसं कटिंग करायचं कमीत कमी वेळामध्ये ते सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। तरी ते ब्लाऊजची सगळ्यात अगोदर मी पूर्ण उंचीचं माप घेत आहे। तरी ते ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12.5 इंच। तर ते मी लगेचच इथे ब्लाऊजवरती इथे ड्रॉ करून घेत आहे, कारण खूप अर्जंट ब्लाऊज होता, त्याच्यामुळे मी पटपट मापे घेऊन याचं कटिंग केलेलं होतं। तरी पण मी हा तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे, जर तुम्हाला असं झटपट कटिंग करायचं असेल तर। तरी इथे लगेचच मागचा गळा पण मी मोजून घेतलेला आहे, तरी इथे येत आहे 8 इंच। तर आता पुढच्या साईडला ब्लाऊज आहे तो टर्न करून घेऊया। तर या पद्धतीने व्यवस्थित हुक लावून घ्यायचे आहेत ब्लाऊजची। आणि आता आपल्याला कटोरीचा पॉइंट आहे तो मोजायचा आहे। तर हुकाच्या साईडने मी मोजत आहे आणि कटोरीचा आकार जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपला आकार आलेला आहे मोजून 5.5 इंच। तर या पद्धतीने कटोरीचा पॉइंट आहे तो तुम्हाला योगपट्टीच्या इथे मोजायचा असतो, बघू शकता। तर कमर या पद्धतीने मोजायची आहे, तर इथे येत आहे 28 इंच। तर कमरेचं पण माप आहे ते मी लगेच इथे ड्रॉ करून घेतलं। तर इथे छाती तुम्हाला या पद्धतीने थोडीशी खेचून मोजायची आहे। तर इथे छाती येत आहे 36 इंच। तर या पद्धतीने 18 इंच आलेला आहे। आणि इथून पण मोजू शकता तुम्ही हुकाच्या साईडच्या इथे, काखेतून या पद्धतीने थोडासा कपडा आहे तो ताणून खेचून ओढायचा आहे आपल्याला। तर इथे येत आलेला आहे, बघू शकता 36 इंच छाती आलेली आहे, म्हणजे 9 इंच आलेला आहे आपलं चौथा भाग। तर इथे आता बाहीचं माप घेऊया। तर बाही आहे 8.5 इंच बाहीची उंची आहे। तर या पद्धतीने बाहीची उंचीचं मार्किंग करून घेतलं आणि इथे तिरका मुंडा मोजून आला तर इथे बघितलं तर आलेला आहे 7 इंच। तर तो पण मी ड्रॉ करून घेतला, आपल्याला बाही कटिंगच्या वेळेस तो उपयोगी पडेल। आणि ते दंडघेर आहे 5.5 इंच। या पद्धतीने दंडघेराचं पण माप आहे ते मी इथे लिहून घेतलं। या पद्धतीने झटपट मापे घ्यायचे असतात आपल्याला। आणि ते शोल्डर पासून आता गळा घेत आहे, तर इथे गळा खूपच छोटा होता, तर इथे ताईंनी थोडासा मोठा घ्यायला सांगितलेला होता, म्हणून मी गळ्याचं मार्किंग आहे ते इथे नंतर दाखवते तुम्हाला। तर 5.5 इंच मी गळा घेतलेला होता पुढचा। तर आता सर्वात अगोदर अस्तरवर मी बॅक पार्ट आहे तो इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवते। तर जेवढी उंची आहे त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे आणि उंचीचं मार्किंग करून घेतलं 13.5 इंचावरती। आणि इथे शोल्डरचं माप टाकलेलं आहे 5.5 इंच। आणि इथे मुंड्याचं माप टाकायचं आहे 6 इंचावरती। तर इथे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच तुम्हाला घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मी एक रेषा आखून घेतली आणि सरळ खाली एक फिटिंगची रेषा आखून घेतली या पद्धतीने। इथे बघू शकता मी ब्लाऊज परफेक्ट लावून बघितला तर एकदम व्यवस्थित येत होतं। तर इथे आता कोपऱ्यातून तुम्हाला इथे 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। या पद्धतीने गोलाकार शेप आहे तुम्ही देऊन घेतला, मुंड्याचा आकार देऊन घेतला आणि 2.5 इंचावरती इथे गळा खोली मी घेतलेली आहे। आणि आता 8 इंच गळा आलेला होता, तर त्याच्यात 1/2 इंच प्लस करायचा आणि 8.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं गळ्याचं। या पद्धतीने सिंपल गोलाकार शेप आता आम्ही याला देऊन घेणार आहे या पद्धतीने। ते बॅक पार्ट आपला इथे आता व्यवस्थित कटिंग करून मार्किंग करून तयार झालेला आहे। तर ते शोल्डरच्या मधोमध्ये एक मार्किंग केलं आणि त्याच्या खाली एक मार्किंग करून पाठीमागचा टक्सचं इथे मी व्यवस्थित आखून घेतलेला आहे। तर ते बॅक पार्ट आपला इथे रेडी करून झालेला आहे, तुम्ही साईडला ठेवते। आणि इथे फ्रंट पार्टचं आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते अगदी व्यवस्थित। तर इथे एक पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी 2 इंचावरती अगोदर मार्किंग करून घेतलं। तर ही डायरेक्ट कटोरी कशी निघते ते मी इथे तुम्हाला दाखवत आहे। तर ही पद्धत पण एकदम सोपी आहे जर तुम्हाला झटपट ब्लाऊजचं कटिंग करायचं असेल तर। तर आता जेवढी आपण उंची घेतलेली होती तेवढी घ्यायची आहे 13.5 इंच। तर या पद्धतीने उंचीचं मार्किंग केलं आणि पुढच्या साईडला 2 इंच आपण एक्स्ट्रा पट्टी सोडलेली आहे, तिथून त्याच्या पुढे आपल्याला 5.5 इंचावरती शोल्डरचं माप टाकायचं आहे आता। आणि 6 इंच आपण मुंडा घेतलेला आहे आणि इथे कंटिन्यू आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच घ्यायचा आहे। तर इथून 1 इंचावरती मी आता एक मार्किंग केलं, तर 1/2 इंच इथं चुकून मी लिहिलेलं आहे, पण 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे ऍडजस्ट करून। मी पुढे दाखवते कसं घेतलेलं आहे। तर इथे काय करायचं आहे, आता गळ्याचं मार्किंग केलं आणि इथे 5.5 इंचावरती पुढचा गळा आहे तो मी आखून घेतला।
आणि सिंपल गोल गोल गळ्याचा आकार आहे तो मी ते देऊन घेतला, तर ते फिटिंगची रेषा आहे ती मी ते आखून घेते. तर इथे आता योगपट्टीसाठी मी इथे अगोदर 2.5 इंचावरती दोन्हीकडे मार्किंग करून घेतलं आणि 2.5 इंचाची रेषा आहे ते अगोदर इथे मी आखून घेते. आणि वरती 1/2 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे. इथे आता 5.5 इंच मी कटोरीचा पॉइंट आहे तो देऊन घेतला आणि मध्यापर्यंत स्ट्रेट लाईन आखून घेतली. जर तुम्हाला कटोरीचा आकार देता येत नसेल तर या पद्धतीने द्या. तर इथे बघू शकता 2.5 इंच या पद्धतीने कुठे येत आहे तिथपर्यंत मी टेप ठेवला, तर एवढं अंतर आपलं येत होतं, तर बरोबर 1 इंच आता आपलं परफेक्ट कोपऱ्यातून बसत आहे बघू शकता. तर तो मुंड्याचा आकार पण मी ॲडजस्ट करून घेतला. तर या पद्धतीने आता कटोरीचा शेप पण मी इथे देऊन घेते. सिंपल 1 इंच गळ्याच्या साईडने सोडलेला आहे बघू शकता. इथे गळ्याच्या इथे थोडस 1/2 इंच मी घेतलेला आहे हुकाईसाठी जात तिथे. आणि इथे योगपट्टीचा सिंपल शेप आहे तो मी देऊन घेतला 1 इंचावरती. तर या पद्धतीने तो आकार आहे तो मी तिरका जोडून घेतला. तर इथे आपल्याला 7.5 इंच या पद्धतीने जेवढं येत आहे तेवढं त्याचा मध्य करायचा आणि तिथे एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि त्याच्या खाली 1/2 इंचावरती सुंदर असा पफ येण्यासाठी एक मार्किंग करायचं. तर 1/2 इंच खाली मी मार्किंग करून घेतलं आणि आता ते तिन्ही पॉइंट आपण जोडून घेऊया. इथे 1/2 इंच खाली घेतलेला आहे मी कटोरीचा शेप बघू शकता. इथे 1/2 इंच खाली घेतला आणि तो आकार तिरकी रेषा आहे तिथे आखून घेतलेली आहे. तर ही तिरक्या रेषा आखलेल्या आहेत त्याला आपल्याला थोडासा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे अजूनच आपली कटोरी आहे ती एकदम परफेक्ट बसते छातीमध्ये योगपट्टी जोडल्यानंतर. तर ही एक टिप्स आहे, तुम्हाला कटोरीला गोलाकार खालच्या साईडने आकार द्यायचा आहे सरळ कट न करता. तर इथे बघू शकता आपलं इथे उभा टक्स आहे तो मी 3 इंच घेतलेला आहे आणि आडवा टक्स 3/4 इंच सॉरी 1/4 इंच घेतलेला आहे. तर 3 इंच आणि 1/4 इंच आपला या पद्धतीने टक्स घेतलेला आहे मी. तर बघू शकता 1/4 1/4 इंचाचा टक्स देऊन मी तो आखून घेतला. तर इथे आता आपण केलेल्या मार्किंग वरती कटोरी कट करून घेऊया. इथे खूप अर्जंट ब्लाउज होता त्याच्यामुळे मी डायरेक्ट कटोरी इथे कटिंग करून घेतलेली होती आणि एकदम परफेक्ट ब्लाउज बसलेला होता ताईला, त्याच्यामुळे ही पद्धत तुमच्याशी मी शेअर केलेली आहे. जर तुम्हाला पण 36 मापाचा ब्लाउज आणि उंचीला पण सेम याच पद्धतीने आला असेल तर नक्की या पद्धतीने ट्राय करा. खूप सुंदर याचं फिटिंग बसलेलं होतं. तर बघू शकता मी इथे कटोरी आहे ती या पद्धतीने आता कट करून घेते केलेल्या मार्किंग वरती. तर या पद्धतीने मी कटोरी आहे ती मधोमध फोल्ड करून घेते. ते हुकाच्या साईडला थोडं 1/2 इंच सोडलं मी आणि या पद्धतीने मधोमध आता टक्स आहे तो फोल्ड केल्यानंतर बघू शकता आपल्या कटोरीचा टक्स किती सुंदर आलेला आहे ते पफ. आणि या पद्धतीने ती बसत आहे एकदम परफेक्ट, कुठेही कमी किंवा जास्त होत नाही. आता इथे आपण योगपट्टीचं कटिंग करून घेऊया. या पद्धतीने आता मी या साईडला अगोदर मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. चिंचावरती मार्किंग करून घेतलं दोन्ही साईडला आणि त्याची रेषा आहे ती आखून घेतली आणि वरती 1 इंच घेतलेला आहे आणि त्याचा योगपट्टीचा आकार आहे तो मी देऊन घेतला. या साईडला 2.5 इंच घेतलेला आहे बघू शकता. जेवढा आता आपण पाटीचा भाग घेतलेला होता 11 इंच घडी घेतलेली होती तेवढे योगपट्टीला घडी घ्यायची आहे, छातीचा 1/4 भाग प्लस 2 इंच. या पद्धतीने योगपट्टीचं पण कटिंग करून तयार झालेलं आहे. आता हे सर्व पार्ट ठेवून आपण अस्तरवरती याचं कटिंग करून घेऊया. तर सर्वात अगोदर आपल्याला बाहीचं कटिंग करायचं असतं, तर इथे मी पाठीमागचा मुंडा मोजून घेतला तर तो येत आहे 8 इंच. पुढचा मुंडा मोजला तरी काहीच हरकत नाही, तेवढाच येतो. तर 8 इंच प्लस 1.5 इंच आपल्याला प्लस करायचं असतं, तर इथे 9 इंच येतं, 9.5 इंच येतं सॉरी. तर 9.5 इंचावरती आता मी घडी आहे ती टाकून घेते.
8 इंच प्लस 1.5 इंच 9.5 इंच आलं, आणि आता तो एक्स्ट्राचा पेपर आहे तो इथे मी कट करून घेतला. तर आता इथे भाईची मापे आपण घेतलेली होती, 8.5 इंच भाईची उंची आलेली होती. तर मी परत एकदा माप घेऊन बघते, परफेक्ट 8.5 इंच येत आहे. तर आपल्याला 1/2 इंच अगोदर खाली सोडायचं आहे शिलाई मार्जिन. दंडगेर 5.5 इंच आहे आणि इथून मुंडा आपण तिरका मोजलेला होता तर येत आहे 7 इंच. या पद्धतीने आता केलेल्या मापावरती आपण कटिंग करून घेऊया. आणि अपेक्स पॉइंट आलेला आहे ते 6.5 इंच. तर इथे अगोदर आपल्याला खालच्या साईडला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि त्याच्यावरती उंचीचं मार्किंग करायचं असतं. तिथे शिलाई मार्जिनची रेषा आहे ती मी 1/2 इंचावरती अगोदर खालच्या साईडला सोडून एक रेषा आखून घेतली आणि त्याच्यावरती आता 8.5 इंच आपण उंचीचं मार्किंग करायचं आहे. जेवढी उंची आहे तेवढी त्याचं मार्किंग करून घेतलं आणि त्याचा एक आता बॉक्स आखून घेऊया. तर इथे आता तिरकं कोपऱ्यातून मोजून घ्यायचं आहे. 9.5 इंच आपण घडी घेतलेली होती तर त्याच्यात 1/2 इंच प्लस करायचं आणि 10 इंचावरती मी तिरका टेप ठेवून एक मार्किंग केलं तर टोटल 3 इंच आपल्याला कॅप हाईट मिळालेली आहे. आणि दोन्ही साईडला 2-2 इंचावरती मी मार्किंग केलं आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे तो देऊन घेतला सिम्पल. बाही कटिंगची पण खूप सोपी पद्धत आहे आणि याचे भरपूर व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहेत, तर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की बघा. डिटेलमध्ये मी बाहीचं कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे जेणेकरून बाही कुठेच कमी पडत नाही. तर इथे दंडघेराचं माप टाकलं आणि स्टिचिंगची रेषा आहे ती आखून घेतली आणि ते आता 2 इंचाच्या पॉईंटपासून 2.5 इंचापर्यंत एक मार्किंग केलं आणि खाली 1/2 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो आखून घेतला. तर केलेल्या मार्किंगवरती आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया. बाही सरळ करायची आणि पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो इथे कट करून घ्यायचा. तर इथे झटपट आपली बाही पण कटिंग करून झालेली आहे, तर सर्व पार्ट आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊयात. इथे बॅक पार्टचं ऑलरेडी आपण कटिंग केलेलं होतं, मार्किंग केलेलं होतं. तर आता साईड पार्ट, कटोरी, योगपट्टी आणि बाही आपण व्यवस्थित इथे ड्रॉ करून कट करून घेऊया. तर या पद्धतीने मी सर्व पार्ट ऍडजस्ट करून ठेवले. कटोरी मी क्रॉसमध्ये ठेवलेली आहे, बघू शकता म्हणजे एकदम परफेक्ट बसते आपली ॲडजस्टेबल कटोरी. इथे आपली घातल्यानंतर एकदम परफेक्ट बसते. तर ते सर्व पार्टला मी व्यवस्थित मार्किंग करून कटिंग करून घेते. या पद्धतीने सर्व पार्टचं मार्किंग आहे ते मी करून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला बाही या पद्धतीने ठेवली, ती पण आता आपण व्यवस्थित मार्किंग करून घेऊया. तर इथे मी व्यवस्थित मार्किंग करून घेते बाहीचं पण. तर या पद्धतीने थोडासा जॉईंट येत आहे तो आपण नंतर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तो ऍडजस्ट करायचा. तर आता सर्व पार्टचं आपण इथे कटिंग करून घेऊया. तर जसं आहे तसं आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. इथे कोणतंही एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन मी घेतलेलं नाही, बघू शकता. जसं आहे तसं इथे सर्व पार्ट आपण कटिंग करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आता खालच्या साईडचं आता बाहीचं कटिंग पण आपण व्यवस्थित करून घेऊया. जिथे जॉईंट येत होता तो लगेचच मी ऍडजस्ट करून घेतलेला आहे शिल्लक राहिलेल्या कपड्यातून, बघू शकता. म्हणजे आपल्याला मशीनवरती झटपट लगेच जॉईंट देता येतो. या पद्धतीने अस्तरवरती सर्व कटिंग मी करून घेतलं. आता मेन फॅब्रिकवरती आपण हे सर्व पार्ट ठेवण्याचं कटिंग करून घेऊया. तर हा ब्लाऊज पीस आहे, बघू शकता. या पद्धतीने मी ते अंथरून घेतला व्यवस्थित कोणत्या साईडला परफेक्ट बसत आहे हे चेक करत. तर इथे काठाची बाजू मी माझ्या साईडला ठेवलेली आहे आणि बंद बाजू मी माझ्याकडेच ठेवलेली आहे, बघू शकता. तर अगोदर बॅक पार्ट आपल्याला ठेवायचा असतो बंद बाजूकडे. तर बंद बाजूकडे मी बॅक पार्ट ठेवून घेतला आणि नंतर बाकीचे सर्व पार्ट या पद्धतीने व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवले. आता साईडने 1 इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला सर्व पार्टचं कटिंग आहे ते करायचं आहे. तर इथे मी झटपट सर्व कटिंग करून घेते.
या पद्धतीने आता व्यवस्थित सर्व पार्टचं कटिंग आहे ते मी ते स्टेप बाय स्टेप सर्व करून घेतलं. या पद्धतीने आता कटोरीच्या साईडने पण मी व्यवस्थित कटिंग केलं. बॅक पार्टचं पण आता जसं आहे तसं 1 इंचाचं मार्जिन सोडून कटिंग करून घेऊया. तर बघू शकता येते सर्व पार्टचं कटिंग आहे ते आपलं करून झालेलं आहे. तर या पद्धतीने जर तुम्हाला झटपट ब्लाउजचं कटिंग करायचं असेल तर डायरेक्ट कटोरी ब्लाउजची कटिंग आहे ती नक्की फॉलो करा, माझी खूप सोपी पद्धत आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि समजलं नसेल तर तेही विचारा. धन्यवाद.